कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते आपण हा सत्कार कार्यक्रम केलेला आहे, ज्यांनी अमृत महोत्सवाच्या निमित्त गिरीश गांधींना शुभेच्छाही दिल्या आणि केवळ या कार्यक्रमाकरता त्यांना आम्ही आमंत्रित केलं ते आले असे आदरणीय सुशील कुमार शिंदे, आदरणीय शिरपूरकर साहेब, पटेल साहेब, चौधरी साहेब, डागा साहेब, अरुण भाई, सतीश जी, आमचे खासदार कृपाल तुमाने, रमेश जी, अनिस अहमद जी, अजय संचेती, सतीश जी का नाम शायद लिया ना मैंने, सतीश जी, कवाड़े साहेब, सगळेच मंचावरचे प्रमुख अतिथिगण आणि बांधवांना आणि बहिणींना, गिरीश भाऊंशी आपल्या सगळ्यांचा अतिशय व्यक्तिगत आणि जवळचा परिचय राहिलेला आहे आणि त्यामुळे आज येणारी सगळी जी लोकं आहेत ते गिरीश भाऊंना आपल्या परिवारातलाच एक व्यक्ती म्हणून प्रेमाने त्यांना शुभेच्छा देण्याकरता या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने इथे एकत्रित झाले आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी जसं स्वरूप ठरत असताना आज जे गीत या ठिकाणी म्हटलं गेलं ते मी आग्रहाने बाळाला सांगितलं की हे गीतच म्हटलं पाहिजे. याचं कारण त्या गीतामध्ये जे शब्द होते, जो भाव होता, त्याचा संबंध संपूर्णपणे गिरीश भाऊंच्या जीवनाशी होता आणि त्यामुळे त्या गीतातून आणि विशेषतः जी फिल्म होती त्यातून, ती जरा शॉर्ट झाली पण त्यातून त्यांच्या जीवनाचा उत्तम परिचय आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला. ती फिल्म पण मोठी आहे आणि त्यांच्यावर जो गौरव ग्रंथ आहे तो पण आम्ही काढणार आहे. पण सुरुवातीला माझं थोडं रिझर्वेशन होतं. मी त्यांना म्हटलं की आजकाल कोणी मी पाहिलं की हे पुस्तक वाचतच नाही आणि गौरव ग्रंथ याच्यात मी शिवा बाळ कुलकर्णीने मला खूप आग्रह केला तेव्हा मी त्याला उदाहरण सांगितलं की माझ्या जन्मदिवसाकरता 25 गौरव ग्रंथ निघाले, त्यातलं एकही पेज मी वाचलं नाही. त्याच्यामुळे आपण गौरवग्रंथापेक्षा फिल्म काढू आणि ती आपण लोकांना पाहायला देऊ, म्हणजे लोक ते बघतील. परंतु गौरवग्रंथही पण आम्ही काढणार आहे आणि जसं भावे साहेबांनी सांगितलं त्यात गिरीश भाऊंची पण एक विस्तृत चांगली मुलाखत. ती याकरता की आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याची प्रेरणा नवीन पिढीतल्या लोकांना मिळाली पाहिजे. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख या कार्यक्रमात झाला त्यात फार महत्त्वाचा एक प्रश्न आहे, तो प्रश्न आहे राजकारण या शब्दाचा. आता खऱ्या अर्थाने या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकारण हे समाजकारण आहे, राष्ट्रकारण आहे, विकासकारण आहे की सत्ताकारण आहे? जुन्या काळामध्ये महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं ते पॉलिटिक्स होतं पण ते राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण होतं आणि आता जे आपण बघतो ते केवळ 100% सत्ताकारण बघतो. त्यामुळे पॉलिटिक्स इज अ ट्रू इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म, सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी अंग आहे आणि म्हणून या राजकारणामध्ये राहत असताना शिक्षण क्षेत्र असेल, साहित्य, संस्कृती, कला, पर्यावरण या सगळ्या विषयाकरता काम केलं पाहिजे, त्याकरता स्वतः इनिष्ठेने काम करून समाजाला दिशा दिली पाहिजे या भावनेतून गिरीश भाऊंनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. संस्कृतमध्ये जसं मगाशी मी ज्या गीताचा उल्लेख केला तसं एक दुसरं सुंदर गीत वर्णेकरांचं आहे आणि वर्णेकरांचं ते गीत आहे, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. संपूर्ण गीत फार सुंदर आहे आणि आजकाल मला वेळ मिळाला मी बऱ्याच वेळा विमानात आणि ज्यात जुन्या गोष्टी गीतं ऐकत असतो, लता मंगेशकरपासून सगळ्यांची, आणि विशेषतः शब्दांचा आनंद जो असतो तो माणसाच्या मनावर संस्कार करत असतो. त्यामुळे गिरीश भाऊंच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी पर्यावरण असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, कला असेल, नाटक असेल, पत्रकारिता असेल, ही सगळी समाज जीवनातील महत्त्वाची क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये कोण करताय, कोण करत नाही आहे, कोण चांगलं म्हणताय, कोण वाईट म्हणताय, कोण सन्मान देताय, कोण अपमान करताय याचा विचार न करता त्यांनी सातत्याने हे काम करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे एका व्यक्तीची आज विशेष रूपाने आठवण होते,
ती म्हणजे स्वर्गीय मोहनधारी यांची, अण्णांची। त्यांचंही पण व्यक्तिमत्व गिरीशभाऊंच्या या स्वभावाशी खूप जुळणारं होतं आणि त्यांचा आणि गिरीशभाऊंचा अतिशय जवळचा संबंध होता आणि सतत त्यांनी गिरीशभाऊ अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामं करत होती। खरं म्हणजे समाज जीवनामध्ये जसा उदाहरण आभाळाचं उदाहरण दिलं तसं खऱ्या अर्थाने आभाळामध्ये कुठेतरी ते रूप टिकवायला पिलर लागला आणि तो पिलर समाजात आहे, तसं सामाजिक जीवनामध्ये आपलं सामाजिक राजनीतिक जीवन समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, त्यात क्वालिटेटिव्ह चेंज व्हावा याकरता व्यक्ती आणि नेतृत्वामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे। आणि हे जे गुणात्मक परिवर्तन आहे ही एक प्रक्रिया आहे। विचारामधून विशेषतः थोर पुरुषांच्या आदर्शांपासून काही प्रेरणा मिळत असतात, पण शेवटी जे अरुण गुजरातीने ते खरं आहे की सबका भला करो पर पहिले मेरा भला करो, त्यामुळे या याच्यातून कुठेतरी माझ्यापेक्षा आपली संस्कृती आहे की सगळ्या विश्वाचं कल्याण माझं कल्याण असं लिहिलेलं नाही आहे। आणि म्हणून गिरीशभाऊ आपल्या जीवनामध्ये या विचारानुरूप जगले आणि ते राजकारणामध्ये मी त्यांना नेहमी म्हणायचो की राजकारण करू नका, कारण मला तर असं वाटतं की मीच हळूहळू मला खूप वेळा वाटतं की केव्हा सोडायचं आणि केव्हा नाही, त्याच्यामुळे राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी अशा ज्या जीवनात करण्यासारख्या आहेत ज्याच्यामध्ये गिरीशभाऊंनी पर्यावरणाच्या क्षेत्रात चांगलं काम केलं त्यांनी केलं, पण आता मी त्यावेळी त्यांचा विद्यार्थी होतो 8व्या वर्गात। गिरीशभाऊ परवा मी NHI 75 लाख झाडं राजसमुद्री म्हणून विकत घेतले 3 मीटरचे आणि आता या एका दिवसामध्ये आम्ही 4 लाख झाडं लावली आणि आतापर्यंत 70-80 हजार झाडं ट्रान्सप्लांट केली। पण माझी पर्यावरणाची प्लांटेशनच्या बाबतीतली जी काही वृत्ती बदलली याचं कारण 8व्या वर्गापासून तुम्ही सातत्याने वृक्षारोपण जे सांगितलं त्या संस्कारातून ते कळलं। त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजासमोर आल्या पाहिजे आणि त्याचा महत्त्वाचा उपयोग असा आहे की तुम्ही जे काही केलं त्याच्यात आता तुम्ही तर केलं आणि तुम्ही 75 वर्ष पूर्ण केली, पण हा समाज काही संपणार नाही आहे। जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ हा यावच्छंद्र दिवाकर असा नियम आहे, त्याला कोणीही अपवाद नाही। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की तो जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्त्वाचा आहे आणि त्या जीवनामध्ये तो जगतो त्याच्या करणीतून त्याला खरंच चांगली प्रेरणा मिळते आणि ही मोठ्या माणसांपासून मिळते। मी 40 वर्ष झाले राजकारणात आहे, आजपर्यंत माझ्या स्वागताला आणि पोचवायला कोणी सरकारी अधिकारी येत नाही, कोणी कार्यकर्ता येत नाही आणि एखादा चुकुंद गुच्छगुण दिसला तर मी त्याला दाटून तुला वेळ नाही का, तुला कशा करता आला, तू पुन्हा आला तर लक्षात ठेव। त्यामुळे मला हे शिकायला मिळालं जॉर्ज फर्नांडिसपासून, म्हणजे एखादा माणूस आपल्या जीवनामध्ये विचारांनी काम करत असताना किती प्रामाणिक असतो, किती सचोटीचा असतो, किती साधा असतो, किती सरळ असतो, किती नम्र असतो आणि किती कठोर असतो आणि त्याच्या वागण्यात बोलण्यात किती चांगला व्यवहार असतो याचं त्यांच्यासारखं इतकं उत्तम उदाहरण नाही। आणि मला त्यांचा सहवास मिळाल्यावर माझ्या लक्षात आलं की किती मोठा माणूस आहे। त्यामुळे गिरीशभाऊंसारखी, जॉर्जसारखी जी काही मंडळी आपल्या समाजात आहेत ती त्यांच्या रूपाने त्यांच्या कन्व्हिक्शननी जीवन जगत असतात, पण त्यांचं जीवन कुठेतरी बघत असताना सामान्य आमच्यासारख्या माणसांना त्यातल्या 2-4 गोष्टी कराव्याशा आयुष्यात वाटतात, त्यातून समाज प्रगल्भ बनतो आणि त्यात गुणात्मक परिवर्तन होतं, क्वालिटेटिव्ह चेंज होतो। त्यामुळे गिरीशभाऊंचं हे मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। विशेषतः अनेक वेळा मी कधीकधी इतक्या लोकांचे त्यांनी सत्कार केले आणि प्रत्येक कलाकाराला प्रत्येकाची त्यांना अजून एका गोष्टीला मी म्हणतो की कधीकधी हातपाय पाहून पांघरून पाहून हातपाय पसरावे, पण त्यांची इच्छा असते की नाही आपण हे केलं पाहिजे। आणि हे करता करता कोणी पत्रकार आहे हे इतकं त्याच्यातून मदत केलीच पाहिजे, पण त्यात स्वतः त्यांनी अनेक वेळात अनेक कष्ट सहन केले आणि ते कष्ट सहन करत असताना पण ते करत राहिले। जसं कुसुमाग्रजांनी सांगितलं होतं की देणाऱ्यांनी देत राहावे, घेणाऱ्यांनी घेत राहावे आणि देणाऱ्यांनी घेणाऱ्याचे हात मागावे, तशी ती स्थिती होती। पण आयुष्यामध्ये सातत्याने आपल्या जीवन मूल्यांकरता, समाजातल्या चांगल्या गोष्टींकरता ज्यातून समाज आणि राष्ट्र घडावं याकरता आपल्या जीवनामध्ये इनिशिएटिव्हमधून आयुष्यभर संघर्षात त्यांनी काम केलं। थोडा काळ ते विधानमंडळामध्ये होते
खरं म्हणजे माणसाच्या मोठेपणाचा, त्याच्या कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा त्याच्या निवडून येणाऱ्या गुणवत्तेशी काही संबंध नाही. आपल्या समाजामध्ये ही भावना आहे की जो निवडून येतो तो सिकंदर. आता निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे पण सगळेच जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात, कारण पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉन्ट्रडिक्शन, कंपोजिशन, लिमिटेशन्स. आणि त्यामुळे केव्हा काय होतं हे काही सांगता येत नाही. एनीथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अँड पॉलिटिक्स असं म्हटलं जातं. त्यामुळे या सगळ्या गदारोळामध्ये राजकीय पक्षाचं काम करत असताना त्यांनी संवेदनशीलता सोडली नाही. सोशल कॉन्शियसनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि संवेदनशीलता, सेन्सिटिव्हनेस सोडला नाही. जात, पंत, धर्म, भाषा याच्यावरती विचार केला आणि साहित्य, संगीत, नृत्य, नाटक या क्षेत्रात जे जे कलाकार असतील त्यांचा तर गौरव केलाच, पण त्यांच्या संघर्षामध्ये, त्यांच्या आयुष्यात अडचणीच्या काळात त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले की हा माणूस टिकला पाहिजे, याची गुणवत्ता टिकली पाहिजे, हा ध्यास त्यांनी मनात ठेवला. आणि त्यामुळे त्यांचं अमृत महोत्सव हा अतिशय आनंदाचा क्षण होता. आणि मी तुम्ही बोलले ते अरुणभाई खरं आहे की हे जे निवडणुकीमध्ये जे गाड्या बसेस भरून लोक आणतात ते टाळ्याही वाजवत नाहीत, कारण ते भाषण संपायच्या आधी त्यांना जेवायची व्यवस्था काय झाल्याची चिंता असते. पण जिथे मनापासून प्रेम लोक करतात, मला आठवतं अटल बहादूर सिंग आज नाही आहे, लता मंगेशकरांचा सत्कार केला होता आणि कुंदाताई महापौर होत्या, मी पालकमंत्री होतो, काहीतरी त्या काळामध्ये लता मंगेशकर नागपूरला यायचंच नाही असं त्यांनी एक प्रण केला होता. आणि आता त्याच्यातून मनोहर म्हैसाळकर, रामभाऊ शेवाळकर, मी, हृदयनाथ मंगेशकरांच्या थ्रू डायरेक्ट मी त्यांना मलबारीला, मी पण मलबारीला राहायचो, खूप वेळा जाऊन त्यांना मागे लागलो की तुम्ही एकदा नागपुरात या. आणि नागपुरात आल्यानंतर शेवटी त्यांनी आग्रह आमचा मानला आणि त्या आल्या. त्यांचा खूप सुंदर सत्कार कुंदातही अटल बहादूर आमचा आणि सुंदर कार्यक्रम व्ही सी एच्या ग्राउंडवर झाला. तर त्यांच्या गळ्यात हार घालायचा होता. तर मी म्हटलं हार जनरली हे विमानतळावर किंवा सत्कार समारंभात जे हार घालतात ते म्हणजे ज्यावेळी माणूस आपलं जीवनाची ही यात्रा संपवतो तसे लाईनीत उभे राहून घालतात तसेच घालतात. तर मी पहिल्यांदा त्यावेळी माझ्या पाकिटातून पैसे काढून हार विकत आणला आणि मी म्हटलं मला लता मंगेशकरांना हार माझ्या पैशांनी घालायचा आहे आणि मी त्यांना गळ्यात हार घातला. त्याचा आनंद मला वेगळा होता. मी आजपर्यंत 100 रुपये माझे कोणालाही गुच्छ आणि हार देण्याकरता खर्च करत नाही आणि करणार नाही आणि कोणाचं कटआउट लावत नाही आणि माझंही लावत नाही. आणि मला जेव्हा लोकं म्हणतात तुमचं कटआउटमध्ये माझा फोटो नाही, ते म्हटलं तुमचा कटआउटमध्ये फोटो लावून फायदा नसल्यामुळे लावला नसेल, तुम्ही कशाला चिंता करता. ज्या दिवशी त्याला लक्षात येतं का यायचा फोटो लावून आपल्याला मतं मिळणार आहे तो पहिले लावतो म्हटलं. आणि नाही तर उंदरासारखे आमचे फोटो लावतात आणि खाली आपला मोठा फोटो लावतात. मी एकदा सोलापूरला होतो, तिथलं एका नेत्याने गावभर पोस्टर लावले. कटआउटमध्ये फोटो लावून फायदा नसल्यामुळे लाव. जनरली हे विमानतळावर किंवा सत्कार समारंभात जे हार घालतात ते म्हणजे ज्यावेळी माणूस आपलं जीवनाची ही यात्रा संपवतो तसे लाईनीत उभे राहून घालतात तसेच घालतात. तर मी पहिल्यांदा त्यावेळी माझ्या पाकिटातून पैसे काढून हार विकत आणला आणि मी म्हटलं मला लता मंगेशकरांना हार माझ्या पैशांनी घालायचा आहे आणि मी त्यांना गळ्यात हार घातला. त्याचा आनंद मला वेगळा होता. मी आजपर्यंत 100 रुपये माझे कोणालाही गुच्छ आणि हार देण्याकरता खर्च करत नाही आणि करणार नाही आणि कोणाचं कटआउट लावत नाही आणि माझंही लावत नाही. आणि मला जेव्हा लोकं म्हणतात तुमचं कटआउटमध्ये माझा फोटो नाही, ते म्हटलं तुमचा कटआउटमध्ये फोटो लावून फायदा नसल्यामुळे लावला नसेल, तुम्ही कशाला चिंता करता. ज्या दिवशी त्याला लक्षात येतं का यायचा फोटो लावून आपल्याला मतं मिळणार आहे तो पहिले लावतो म्हटलं. आणि नाही तर उंदरासारखे आमचे फोटो लावतात आणि खाली आपला मोठा फोटो लावतात. मी एकदा सोलापूरला होतो, तिथलं एका नेत्याने गावभर पोस्टर लावली होती. तर एकाने केलं की त्यांनी पोस्टर लावल्याबरोबर एक बहुत तंग आ गए लोक, क्योंकि जिसका जन्मदिन था उसको जनता को कोई लेना देना नहीं था.
त्यांनी काढला आपल्या कुत्र्याचा आणि त्यांना आज हमारे टॉमी का भी जन्मदिन आहे म्हणून गावभर पोस्टर लावले. ज्यांनी लावले त्यांनी आपल्या काढून घेतलेत ताबडतोब. पण आज आलेली लोकं जी आहेत ती मनापासून आली आणि मनापासून आली याचं कारण त्यांचं मनापासून गिरीश भवनवर प्रेम आहे. हीच त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि हा हे प्रेम हे सद्भाव या शुभकामना नक्कीच त्यांना उपयोगाच्या होतील आणि आयुष्यापर्यंत ज्या विचारांनी त्यांनी काम करत राहिलं असंच कार्य करण्याकरता परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विशेषतः मधुकरराव भावे आणि सुशीलकुमार शिंदे अरुणभाई सगळे या कार्यक्रमाकरता आले. शिंदे साहेबांचं नाव जेव्हा आम्ही निश्चित केलं तेव्हा मी आग्रहाने सांगितलं की तेव्हा मला म्हणा की मंत्री पाहिजे. म्हटलं हे मंत्री वगैरे नाही, आपल्याला गिरीश भाऊंशी ज्यांचे संबंध आहे त्या प्रकारचा बोलवण्यासारखं माणसं दोनच आहे, एक पवारसाहेब आहे नाही तर शिंदे साहेब आहेत. पण पवारसाहेब परवाच नागपूरला एका कार्यक्रमाला येऊन गेले होते. म्हणजे त्यांना पुन्हा आपण प्रकृतीच्या याच्यात त्रास देणं बरोबर ना, आपण शिंदेसाहेबांना बोलवू. आणि शिंदेसाहेब या कार्यक्रमाला आले. आम्ही आमच्या समितीच्या वतीने त्यांचा विशेष रूपाने आभार व्यक्त करतो. त्यांचं विमान 9:20 आहे आणि त्यांना मी विचारलं म्हणजे 15 मिनटं बोलणार आहे, 8:20 इथून जायचं आहे, त्यामुळे 8 वाजले आहेत. त्यामुळे आता मी माझं भाषण संपवतो, ते आपल्यासमोर बोलतील, नंतर गिरीश भाऊ शेवटी बोलून या कार्यक्रमाचा समारोप होईल आणि नंतर मग तुम्ही शांततेने येऊन त्यांचं इकडनं या आणि इकडनं जा आणि त्यांचं लाईननी शिस्तीत सगळेजण जरूर त्यांना शुभेच्छा द्या एवढी विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो, धन्यवाद.